नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णामाईच्या जलप्रकोपात शेतकरी बुडाला। नदीकाठी महापुराचा अभूतपूर्व फटका बसला। ग्रामीण शेतीवर अवलंबून असणारे ग्रामीण अर्थकारण संकटात आले। नदीकाठी पाणी उपसण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा सिंचन संच बसवण्यात आले होते, मात्र काही मोटारी या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, तर काही ठिकाणी जमीन खचली आणि मोटारी पाण्यात गेल्यात। इतकंच काय, विजेचे पोलही वाकून गेलेत, कित्येक पोल पडलेत, विद्युत प्रवाहाच्या ताराही तुटून जमिनीवर पडल्या आहेत। त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतातील लाईट अजूनही काही दिवस बंदच ठेवण्यात येणार आहेत। आधीच पुराच्या पाण्यात पीक गेले, शेतात उभे असलेले ऊस कुजून गेलेत। ऊसाला शेतातून काढणं आणि त्याची विल्हेवाट लावणं हे देखील शेतकऱ्यांच्या पुढचं आव्हान असतानाच उपसा संच वाहून गेल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही। पावसानं झोडपलं आणि राजानं हकललं अशी अवस्था या पूरग्रस्त शेतकऱ्यांची झाली। तर आता जाणून घेऊया या शेतकऱ्यांच्या व्यथा। महापुरानंतर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन इथं ज्या काही मोटरी होत्या त्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत। तर आपल्या बाजूबरोबर काही शेतकरी आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नक्की परिस्थिती होती। महापूर आल्यानंतर महापुरात पाणी इथं सर्वसाधारण या जमिनीपेक्षा 1-15 फूट उंचीवर होतं आणि त्या जमिनीतून जमीन भिजल्यामुळे पाणी खाली उतरल्यानंतर इथं भूस्खलन झालं आणि सर्वसाधारण 20-25 विद्युत संच, त्यांचे कॅबिन, सगळे जे त्यांना जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहे सर्व वाहून गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। कमीत कमी 1-1.5 लाखाच्या दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान आहे। तलाठ्यांना ज्यावेळेला आम्ही यांचा पंचनामा करायला सांगितलं त्यावेळेला कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी सांगावून सांगितलं, कृषी सहाय्यकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं MSCB जावा। ह्या आमच्या गोष्टीला कोण, म्हणजे ह्या जे भूस्खलन झाले त्याला कोण आम्हाला वाले नाही थोडक्यात असा प्रकार झालेला आहे, तर याची दखल पण घ्यावी आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा होऊन आम्हाला मदत मिळावी। आपल्यासोबत कृषी मित्र आहेत, तर काय म्हणजे काय नक्की परिस्थिती आहे सगळी? काय झालं आहे, पाण्यामुळं भरपूर म्हणजे पाण्याचं जसजसं व होते म्हणजे पाणी कमी झालं तसंसं जमिनीतनं वाहून म्हणजे इथलं जे केबिन होतं किंवा हे आता तुम्ही बघतायच हे सगळं वाहून गेलं, त्यामुळे मोटरा पुराच्या पाण्यातून सगळ्यांच्या वाहून गेल्या। त्यांचं जवळजवळ 25 तक्रारी आज माझ्याकडे आलेत, ते कृषी सहाय्यक त्यांना दिलतं तर ते म्हणले आमच्याकडे काही येत नाही, त्यांनी आम्हाला मागं दिलं। मग आता MSCB गेले तर ते पण म्हणतात आमच्याकडे फक्त केबिन तुमचं मीटर आणि त्याचं काय असेल ते इन्स्ट्रुमेंट ते तुमचं तुम्ही बघा, म्हणजे ते कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। तर प्रत्येकाने म्हणजे इथं येऊन पंचनामा करून त्याची रीतसर शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच एक मागणी। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।